नवी आपण बघत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूया आजच्या विशेष घडामोडींवर. संपूर्ण राज्यात सध्या COVID-19 प्रादुर्भाव जरा कमी असला तरी त्याचा रोगप्रतिकार म्हणून नागरिकांसाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम जास्तीत जास्त राबविण्याची आवश्यकता आहे. या उद्देशाने तसेच नागरिकांची लसीकरणासाठी ज्या प्रकारे वृद्ध नागरिकांची व ज्येष्ठ नागरिकांची धावपळ होते तसेच प्रत्येक गावांमध्ये जाण्यासाठी एका तासाचे अंतर पार पाडावे लागते याचा नाहक त्रास वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना सहज लागत असल्याचे देखील निदर्शनास येत आहे. हे लक्षात घेता आमदार प्रमोद राजू रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काटेगावचे समाजसेवक विनोद रतन पाटील, माजी उपसरपंच काशीनाथ कान्हा पाटील तसेच त्यांच्या प्रयत्नाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक 8 रोजी जिल्हा परिषद शाळेत काटई गावात कल्याणशील रोड येथे एक दिवस मोफत भव्य असे लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. सध्या रेल्वे मॉल्स तसेच इतर ठिकाणी प्रवेश करण्यासाठी लसीचे 2 डोस अनिवार्य ठरत आहेत. लसीचे 2 डोस घेतले नसेल तर परवानगी मिळत नाही हे लक्षात घेता काशीनाथ पाटील यांनी पहिला व दुसरा डोस येथे उपलब्ध करून दिला. या शिबिरात काटई, उसरघर, घारेवली ग्रामस्थांसाठी लसीकरण शिबिर आयोजित केले होते. यावेळी शिबिरामध्ये काटई गावातील जय दुर्गा माता क्रिकेट संघ, काटईचे मनसे शाखा अध्यक्ष विनोद चौधरी, रंगनाथ चौधरी, अनंता पाटील, अनंत बुवा चौधरी, विश्वास पाटील, उपविभाग अध्यक्ष क्रांती पाटील, रोहित पाटील, कौस्तुभ पाटील, राजदीप चौधरी, प्रमोद पाटील, राजेश पाटील, अनिल पाटील आदी पदाधिकारी मान्यवर आणि महिला कार्यकर्ते काटई, उसरघर, घारेवलीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही. अनिल वासुदेव तावडे डोंबिवली सागावला राहतो आणि ते काटेगावामध्ये काशीनाथ पाटील यांनी लावलेलं जे आजचं जे शिबिर आहे तर त्याचा आम्हाला लाभ आम्हाला घेता आल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद देतो. आदरणीय आमदार आपले राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि समाजसेवक विनोद रतन पाटील व आपले काटेगावचे माजी सरपंच काशीनाथ कान्हा पाटील यांच्या संयुक्त सहकार्याने काटई या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काटई, उसरघर आणि घारिवली या 3 गावातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीकरणाचा पहिला डोस व दुसरा डोस त्याचं शिबिर राबवण्यात येते. आतापर्यंत 100 पुढे नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि दुपारपर्यंत 400 पुढे लोक लसीकरणाचा लाभ घेतील अशी आशा आहे. तरी काटई ग्रामस्थांच्या वतीने व 3 गावांच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क करायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद. इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर.